साधारण आंबावडे ते पोतदार इकडे कुठेच रूम अवेलेबल नव्हती, आणि वर्धनगडला साधारण 17 किलोमीटर होता गणेशखिंडीपासून, तिथे बघण्याचा प्रयत्न करून त्यांनी सांगितलं कुठे तिकडे जे तुम्हाला लॉज वगैरे भेटणार नाही. पण आंबोडेमध्ये मला काही सांगितलं की तुम्ही जरा 7 किलोमीटर तुम्ही नगर साईडला जाता तुम्हाला तिकडे रूम भेटेल हिंदवी आणि वँकट म्हणून काहीतरी, तर हिंदवीचं काम होईल. तर साधारण 7 किलोमीटर आम्ही उलटा प्रवास करून आलो आणि हिंदवी लॉज मला भेटला. आणि हिंदवी लॉजमध्ये जे खरोखरच शिव भक्त आहेत आणि त्यांनी माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही आणि त्या लोकांनी मला जेवणही रात्री दिलं. आणि तुम्ही कधी जरी नगर साईडला आलात तर नक्की हिंदवी लॉज याला भेट द्या. जय भवानी जय शिव राधा पण निव्या. आणि आता आपल्याला कल्याणगड, महिमानगड आणि वर्धनगड जे 3 किल्ले करायचे आहेत तसेच आम्ही तसे आपण बघू. आणि सतत 3 दिवस आपण रात्री बाहेर प्रवास केलेला आणि रस्त्यावर रात्र काढलेली आणि 3 दिवसानंतर चौथ्या दिवशी म्हणजे काल आपल्याला रूम भेटली आहे. तर जरा झोपलो, बाईकची बॅटरी वगैरे, कॅमेरा, पॉवर बँक सर्व चार्ज केलेले, ॲक्शन कॅमेरा बॅटरी चार्ज केलेली. तर आता आपण निघूया चला. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, श्रीपती भूपती हा आमचा राजा, जाणता राजा देऊरला हिंदवी लॉजमध्ये आपण थांबलेलो आणि तिथून आपण परत मागे आलो. तर आपल्याला कोरेगाव मार्गे आपल्याला कल्याणगडला पहिलं जायचं आहे. तर आपण देऊरच्या पुढे येतो ना तर पुढे एक हॉटेल दोस्ती दिसेल आपल्याला, समोरच हॉटेल मैत्री आहे. तर हा जो रस्ता जातो ना तर हा कोरेगावला जातो आणि इकडून आपल्याला कल्याणगड जायचं आहे. आता आपण GPS चेक केलं, साधारण इकडून 13 किलोमीटर दाखवतं आहे कल्याणगड, त्याच्यापुढे महिमानगड आणि त्याच्यापुढे वर्धनगड असे 3 किल्ले आहेत. तर बघू जसं आपल्याला जमेल. आता साधारण 11 वाजले आहेत तर जमल्यास 2 किल्ले होतील, नाहीतर कल्याणगड बघू. पण वाटेत जितके पण गावकरी भेटले त्या सहकार्य खूप उत्कृष्ट लाभलं आहे. पण जे 3 दिवस जो अनुभव आलेला अतिशय वाईट होता. आणि हिंदवी जो लॉज आपण तो पाहिला म्हणजे त्याची जागा पूर्ण भाड्याची असून त्याने इतकं वृक्षारोपण केलेलं, म्हणजे हे पर्यावरणासंदर्भात तर प्रेम आहे दिसून येतं. आणि असं प्रत्येकाने वृक्षारोपण करणं फार काळाची गरज आहे, लक्षात ठेवा, कारण पर्यावरण वाचलं तरच आपण वाचू. तर प्रवास चालू आहे, जरा सायकलचं ओझं कमी झालं आणि त्याने कसं मला आंब्याची रोपं पण दिली आहेत 3. हे हिंदवी लॉजवाल्याने आपल्याला आंब्याची रोपं दिलेली आहेत, रोपं आपल्याकडे कमी झाली आहेत. आणि आपले महाराज थोडा आनंद आहे की आपले 50 किल्ले पूर्ण झालेत, भले वर्ष होऊन गेलं पण काय हरकत नाही, प्रवास चालू आहे आपला. आपल्याला डावीकडे जायचं आहे, कल्याणगडला रस्ता पण जातो पण सायकल आपण वरती नेली तर भारी पडेल. आपण बेस्ट आपण सायकल पायथ्या लावून आपण चालत वरती जाऊ. आता आपण कल्याणगडच्या पायथ्याशी आलो आहोत तर आपण पाहू शकतो इथे पायऱ्या लागल्यात, सायकल आपण इकडे पायथ्याला लावली आहे. आणि आता आपण प्रवासाची सुरुवात करतो आहोत. पायरी मार्ग आहे आणि आशा करतो पायरी मार्ग हा शेवटपर्यंत असावा, कारण एवढी माहिती नाही आपल्याला. गटार वाट आहेत ना, पुसटलेले आहेत खूप, पण पुढे गेलो ना असे काही सफेद निशाण पाहायला भेटले. मग दाखवतो, तुम्ही कधी आलात ना ह्या मार्गचा फॉलो करा. हे बघा असे पुढे रस्ता आता आहे दिसतो आहे. एकट्याने याचे तोटे हेच आहेत, रस्ता बघा सुरुवातीला पायऱ्या लागल्या, पण एकट्या याच्यामुळे टेन्शन काय असतं माहिती आहे. रस्ता खूप वेळ चुकायला होतं, जसं काल झालेलं अर्धा पाऊण तास, आता अर्धा तास गेला फालतूमध्ये असंच शोधता. पायवाटसारखे पायवाट दिसणार, पण आपण पायवाट बघतो ना तेव्हा मार्ग बघायला विसरून जातो. तर कधी पण कुठल्याही गडावर जाल ना पायवाटीपेक्षा मार्किंगवर जास्त लक्ष द्या, नाहीतर तुम्ही पायवाट बघत बघत तुम्ही पुढे पुढे जाल आणि अचानक तुम्हाला कळेल की यार आपण रस्ता चुकलो आहे.
तरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण मी अनुभव घेतो आणि अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतो पुराव्यासकट. थोडं वर आल्यावरती आपल्याशी गुहा लागते पाण्याची, बघू शकता. आज पूर्ण गेलो नाही, कारमध्ये कसले विचित्र आवाज येत होते आणि एकटन अशी रिस्क घेणं चुकीचं आहे. तुम्ही कधी एकटन अशी रिस्क घेऊ नका. रे चिखल बघू शकता, पाय सांभाळून टाका कधी आलात तर. गेट पाहू शकतो. हा महा दरवाजा लागला आपल्याला. अगदी विखुरलेल्या अवस्थेत आपण बघू शकतो. इथे दरवाजे चे छिद्र पण पाहू शकतो. हे बघा, जे जुने दरवाजे ते शिव करेल हे नाचण्याला भूत चाललेले आहेत. त्या देवढं असावत, त्या बाहेर नवीन केलेत. आता आपण चालू दत्त मंदिराकडे. इथे बोर्ड लावलाय, दत्त मंदिर जैन मंदिर खाली भुयारात आहे, तरी कोणत्याही भक्ताने बूट चप्पल खाली देऊ नये ही विनंती. इकडे चप्पल काढून जावं लागेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. Thank you.
शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। गुरु आहेत दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आणि हे जैन देवतांचं मंदिर आहे। शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। Thank you.
हे जैन देवतांचं मंदिर आहे. गेट बंद आहे, बघता भेटला तो त्याचे प्रॉपर शूज वगैरे होते आणि सामान वगैरे काही नव्हतं. तो इथून रॉक क्लाइम्बिंग करत करत उतरला आणि माझं सामान बघू शकता तुम्ही, बॅग वगैरे आणि चप्पल पण. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला रिस्केबल आहे कारण माती पूर्ण स्लिपरी आहे, तर तिथे जाणं चुकीचं आहे. तर आपल्याला रिस्क कुठल्याही प्रकारची घ्यायची नाही आहे. तर त्यांनी सांगितलं, फोन वगैरे केला आहे, तर 10-15 मिनटात किंवा अर्धा तास मॅक्सिमस लागेल. तर आपल्याला अर्धा तास थांबावं लागेल त्याची वाट बघत, कारण इथून सिम्पल रस्ता आहे, काय टेन्शन असं काही नाही. तर आपण साध्या वाटेनेच जाऊ आणि आपण त्याची वाट पाहू आणि वाट पाहून आपण गड पूर्ण करू. माणसानं सांगितल्याप्रमाणे इथून रस्ता आहे जो गडावर जातो, पण सांगितलं खतरनाक आहे. आपण त्या प्रयत्न करू, होत असलं ठीक आहे आणि जर वाटलं डिफिकल्ट आपण रिटर्न येऊ. हा पॅच आहे असं वर चढायचं. रस्ता स्लिपरी आहे तर बोललं तर बरोबर होता. गेट बंद होता तर वर शॉर्टकट भरून आलो, बाकी सगळे मागे राहिलेत. घाबरले आपण, घाबरत नाही कोणाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाव असतं ना, ते अशक्य काही जागा उरत नाही. ते त्यासाठीच या वाटेने आलो. हे मंदिर आहे म्हणतो हे पाण्याचा तलाव आहे, पूर्ण शेवाळ दिलं आहे, बघू शकतात. हे गणपती मंदिर आहे. ओम गंग गणपते नमो नमा, ओम गंग गणपते नमो नमा, करुण महाकाय सूर्यकुट सम्र निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ओम गंग गणपते नमो नमा. इकडे होती दिवाबत्ती, कर अशी दिवाबत्ती केली इकडे आणि गणपती मंदिराकडे पण काही दिसत नाही. आणि किती लोक वाट बघत आणि कुणाला आड चढलं नाही वरती, घाबरतातच वर चढायला. आपण काय चढलो आपल्याला माहिती आहे, कारण शिवशक्तीमध्ये कधीच माघार नसते. वास्तूंचे अवशेष घर अटा संडास वगैरे आतमध्ये सर्व आहे. ही थांबण्याची व्यवस्था केली आहे पर्यटकांसाठी.
प्राचीन वडाचं झाड आहे, आपण पाहू शकतो. बाकीकडे पूर्ण रान वाढलं आहे, काही नीट दिसत नाही आहे, कारण खूप उशीर होतो आहे. ही मंडळी तर थांबली आहेत का निघालीत का माहीत नाही. रांगोळी आणि देवे काढून आपण दीपावली साजरी करतोय गड किल्ल्यांवरती. जय भवानी, जय शिवराय, जय बजरंग बली की जय. तर इथपर्यंत गाडी येते, तर आपण आता कच्च्या वाट्याने चाललो आहोत परत पायथ्याला. अशा तरी आपण 15-20 मिनटात आपण पायथ्यावरती आलो. ही आपली सायकल. किती जण प्रश्न विचारतात सायकल कुठे लावतो कुठे लावतो, पुन्हा एकदा सांगतो सायकल पायथ्यालाच लावतो आहे बघा.